महिला मंडळ पटकन उत्तर द्या, एकुलता एक मुलगा आहे तुम्हाला, सुना किती असती? एकच. उद्या तुम्ही मरणार आहे, आता तुझ्या टोटल इस्टेटची मालकीन कोण होणार? सुन, मग तुला एक सुन सण का होत नाही? बरं, लोकांचं जाऊ दे, त्याच भावाची तू सण करी ना. ज्ञान नाही काय अज्ञान, आणि अज्ञान व्यण्णव त्याचे कशा ते लोक अज्ञाना अज्ञानावरी नोकरी लागली, पेमेंट मोकार, गावाकडची जमीन जिंकली, गेलं पुन्हा मुंबईला, राहिला झालं लॉकडाऊन, आलं गावात येड्या बाबडी खाली झोपायची पाहिजे. ज्ञानच कुठे? 16 लाखाची गाडी येडे बाबडी खाली लावी द्यायची, विचारी ना बरं बरं कुणी पैशाच्या घमेंडीत गावात कोणाशी नीट बोलायचं नाही, माझा तेलपणा काही मिळणीच्या बाळातपणाची काळजी इकडे पाहिजे नाही. आणि मग जिरली का अज्ञान, आणि आज 99% लोकांना काय अज्ञान. स्त्री आणि पुरुष एक आहे पण भेद दिसतो अज्ञान. गरीब आणि श्रीमंत एक आहे, हरिपाठ असं सांगतोय, सर्वघटी राम देहादेही. मग प्रत्येकाच्या हृदयात चैतन्य एक आहे. मी एक माणसं गरीब आणि ऊचनीच का दिसतात? त्याचं एकच उत्तर आहे, ज्ञानात भेद झाला, बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी भ्रष्ट झाली, आपल्याला संघ काही न्यायचं नाही, आणि नसताना उद्योग करायची काही गरज नाही ना. आपण इस्टेट कमाईतील मरून जायचं आणि मागच्यांच्या कोद्या कोद्या लावायच्या, हे सांगितलं पाहिजे. महाराज म्हणले, मी थोडंच म्हणतो का, सासून मरे धन आणि लावी पोराशी मांडन. आपण संपत्ती कमाईतील मागच्यांची यादी कुदा कोणी लावून आपण मेलो, मग आपण का मेलो? अज्ञान. आणि आज 99% लोक घटस्फोटाचं कारण काय? अज्ञान. मारामारीचं अज्ञान कारण काय? अज्ञान. काय अज्ञान? तेवढ 10 गुंठे गेली पण त्याने केस माझं नाही घेतली. तो म्हणणार राहिलेली 10 गुंठे घालीन पण जिरवली नाही ना, मी बापा सुद्धा नाही, मला उभं सुद्धा नव्हतं राहायचं बरं का, क्रम पाहिजे तिला पण ते काय गोठाला त्याची जिरवायची म्हणून नाही का, आपल्याला काय पैसा आहे का? पैसा नाही मग कोण होतो का, मरतो का? इकडे कोंबड्या पाहिला पण अज्ञान. 99% कशात गेले लोक? अज्ञान. मग ब्रह्माला कोणची दगडी? ऐका, पहिलं काय झालं? ब्रह्म. आता तुमच्यात माझ्या ब्रह्म आहे पण त्याला कोणची दगडी? माया. आणि मग आपण कशात घुसलो? माया. अर्जुन पुरे करून देतो तुम्हाला ना, मी एकच उत्तर सापडणार नाही, फक्त मन सापडायचं. माया. पुरी बरोबर, पुरगी बरोबर पळून घेईन गेली पण सापड घालायचा तिथं बाप. झालीच नाही मला, नसती झाली तर बरं गेली असती, ती मला मिलीन, मी तिला मिळून आणली बाळात पण आला. चले चल गाव आपले जातात आपले सोच म्हणून भाऊ द्या बाळात पण कोणतो कशात गुंतला? माया. आणि तुम्ही मी सगळे मायात जर गुंतलो नाही तर ब्रह्मा आहे. परत मी नाही बरं, माया जर तुटली तर आपण ब्रह्म आहे, आणि मायात गुंतलो का जीव. आपण मायात गुंतलोय, गुंतलोय काही नाही, किती सुन शिवाय देऊ द्या पण नातवाला आधी जवळ घेतेच गुंतली ना. नवरा कामाला गेला, कामावरून आला तो खिलारी, ही धरून होती खोलीवर पोहण गबस पप्पा आले, गबस पप्पा आले, विचार पप्पांना उशिरा का आले. आता ते बोलतच नाही 2.5 महिन्याचे एवढं, आणि त्याचाच हात करती, हन हन पप्पांना, हन पप्पांना, पप्पांना आलाय कोणतो, हन हन, अरे काय हन म्हटलं ना तो कशा माहेर. ती पाण्याला गेली, याच्या उपवर सांभाळायची पाण्याची, इकडेवर घेऊन गबस रड नको आयाली, गबस रड नको आयाली, गबस रड नको आयाली, गबस रड नको आयाली, गबस रड नको आपली आयाली, गबस रड नको आपली आयाली. आता आपल्याला दूध देईल तुम्हाला, मला एकट्याला देईल, तुला कशी काय देईल, माया दे. आणि सगळी माणसं कुठली मारा माय, मायात का गुंतली? नदी का व्यवहार
मायाची टकली आणि मायावाजा केल्यावर आपण ब्रह्मदेव साय बाजूला केली का खाली दूध आहे, राग बाजूला केली का आज विस्तव आहे, अज्ञान बाजूला केलं का तुम्ही मी ईश्वर आहे, साय बाजूला करा खाली दूध आहे, साई दूधच येते दुधात येते फक्त बाजूला करायची खाली दूधच आहे, राग बाजूला करा आत्मविष्ट होते, जग बाजूला करा वर आकाश येते, तुमचं अज्ञान बाजूला करा ईश्वराचे, फक्त गुंतले कशा मायेत, दोन झाले बरं का ब्रह्म एक आणि माया दोन, आणि त्या मायेनं तीन गुण तयार केले, रजगुण तमगुण सतगुण, कीर्तनाला सतगुण, संसाराला रजगुण, पिनं भोमलं धिनं तमगुण, आता तुम्ही कीर्तनात बसले काही का होईन वाजवणार सतगुण तयार झाला, विठ्ठल का महिना म्हणणार सत्वगुण तयार झाला, आणि तेवढंच ना तुरा राहायला लागला कीर्तन गेलं उडत रजगुण तम अनराजुले ना तुले राहायला लागला गणपती ठेवून दिली त्याच्या तमगुण, हे रजगुण तमगुण गाथा असं सांगतो, नित्यपाठाचे 12 अभंग आहेत त्यातला एक अभंग असा आहे, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जन्म, रजगुण तमगुण आणि सत्वगुण तुम्ही गुतले, आता पूर्ण एक झालं माया दोन झाली आणि गुण तीन झाले, या तीन गुणात पाक झालं, फुलात सुगंध आहे, शिकलेली मंडळी नीट आहे का, विशेषतः कॉलेजला मेरी पोरं भिरत झाल्याला खाली मूळ आहे, मूळ 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 मुळालावर खोर आहे, खोरालावर फांद्या आहे, फांद्यांवर फुलं आहे, मान्य मान्य मुळाचे दोन प्रकार आहेत स्फोटमूळ तंतुमय मूळ, मग तुम्हाला फुल झाडाला आलं मान्य फुलाचा सुगंध आहे किंवा नाही, मी हजर आहे, मग फुलातला सुगंध जर आहे दिसलाय का, किती शाळा शिक फुलात सुगंध आहेच पण दिसत नाही, लाकडात अग्नी आहेच दिसत नाही, दुधात लोणी आहेच दिसत नाही, जगात कोरोना आहेच दिसत, आता एवढे कीर्तन लोक आले पा एकानं सुद्धा तोंड बांधलं गमेंडी फडक बांधायला काय रोग झाला, मला नाही होणार नाही होणार ज्याला झालं त्याला भेटा अशी जिरती कोण का असं काय प्रियकरण प्रिय शिडे बाबडी खाली दीड तास गप्पा आली तशी तोंड बांधून लुणी गेले बाबडे येईल बाबडे येईल हे सरकेल मी तुझं तिथं पागलच होती तिच्या बाई तीन पोराने भाषे गेलं तरी ती याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय तू माझ्या हृदयात पाय तुझ्याशिवाय मी स्वप्नात सुद्धा कोणाचा विचार करू तुम्हाला मी पण पॉझिटिव्ह निघलो उलट तिकडं नाही मारा हा भास आहे आणि तुम्ही मी सगळे कसे ते भासा एखाद्या बाईचा नवरा तरुण पण मेला मी मरू नाही आय कोकडे तिची बाई देवान तुझी रण रणकी झाली मेल्यावर मला गाव राखलं त्या मला गाव राहण्यावर फबाड धुरी तीन बांगड्या फोडी तीन बदल वडी तीन येतेच मी आता येतेच मी आता नवरा जोडतून आगी गोडी ती येते 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 आता काय जगून कोणत्या खपावून जगून थडा थडा गाल सुजसोर तिथेच कोण आहे आणि दोन तीन बाया तिला समाज वडी त्या नको जाऊ नको जाऊ अशी जाळाजवळ यायची थुडी दिल्ली करायची शिंगाडी गरगाठी कोण मारा जन आई मेली तर काय पोरग रडत धना धन मनी कापीत कात्रीनं कापीत आणि वर बोमलं तर खाली मनी कापीत ठेवा बायको कधी येते त्याला माहिती इकडे तिकडे जाते भागते ती दुनिया आहे फक्त शेक एक साखळी पूर्ण करून देतो ब्रह्म एक माया दोन गुण तीन वेद चार भूत पाच शास्त्र सहा पुर्या सात वसु आठ भक्त्या नऊ इंद्रिय दहा रुद्र 11 राशी 12 धनतेरस 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व आणि 18 पुराण हा झाला अर्जुन आणि अर्जुनाला झाला आणि आता सापडायचंय मन जरा किचकट आहे सापडून देतो सावध राहायचं फक्त मन सापडायचं मन सापडलं का कीर्तन सापडलं ऐका मन सापडायचंय याला इंद्रिय दहा आहेत हा किंवा नाही हा सावध राहायचं आता याला इंद्रिय तर आहेत आणि याला छिद्र नऊ आहे शरीराला छिद्र नऊ आहे मोजा मोजून दाखवतो दोन 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 चार दोन चार दोन चार सहा सात लघवी आठ विष्टा नऊ पण देवाचं म्हणणं आहे नऊ आणि संतांचं म्हणणं आहे दहा आता दहा सापडून देतो दोन चार सहा सात लघवी आठ विष्टा नऊ आणि अखंड भजन करून देव ब्रह्मरूप होणं दहा हे झाले की याला छिद्र छिद्रकी झाले दहा छिद्र झाले गोठाला करा छिद्र दहा नऊ पण संतांचं म्हणणं दहा आता याला वाण्या चार आहे त्या चार वाण्या सापडून देतो
दोन्ही बिंबीच्या दोन्ही बाजूला मध्यभागी एक खड्डा आहे, खड्डा कैत होत ठेवा आणि सरोवर वरा तीन खड्डे लागतील, एक दोन तीन, तीन लॉक आहेत, एक ओपन आहे. आता यांची नावं ऐका, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, इथून. म्हणून पाय एका मिनिटात ओम 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 ओम, इथं आज जाते, इथं हलत आहे, इथं आज जाते गडगड होती, ओम ओम, देवाचं नाव इथून निघतं. ज्ञानदेव मौन जपमान, देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, इश्क ही मेरी जिंदगी, अगर तू नहा मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, मुकाय जमा. प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून निघतो आणि मोघाम बोलणं इथून निघतो. बरं का, लय सकाळी लावली आता तुम्हाला त्याची म्हणजे मी नेहमी समोरची माणसं पाहून पेशंट पाहणार. आता तुम्ही परमार्थाचे तज्ञ माणसं आहे, तुम्हाला एक बाईन बाबाची गोष्ट सांगून चौ आलाय मी मोकळा नाही, तुमच्या डोक्याला मुंगे येतील असाच मला. आता ऐका, याला छिद्र झाले नऊ, वाण्या झाल्या चार, ऐका बरं का आता, आणि इंद्रिय झाले दहा, दहा इंद्रियामधला सगळ्यात सज्जन गडी हा इनामदार आहे, पण ते एक नाही दोन, एक जवळ गेलं तरच वाद घेते, नाही ते येतात नाही. एक त्याच्यापेक्षा सज्जन हा कान, याच्यापेक्षा येऊन कुणी भुकलं तरच ऐकते, हे नाही ते याच्या डोक्यात नाही, पण सगळ्यात खतरनाक गडी हा, लई डेंजर. किती बारीक फटा असू द्या, पाहणारच पुतीचा बंगला एवढे भिंगातून पाहते दिसलं, इतकं डेंजर आहे. बरं, हा असा खतरनाक गडी आहे, हा एकटा, याला जर एखादी गोष्ट आवडली, याला जर एखादी गोष्ट आवडली, याला जर एखादी गोष्ट आवडली तर हा पठ्या एवढ्याला कामाला येतो. पाय किती साखळी कठीण, पायची यानं काम करायचं यानं, म्हणून तर किती खानदान दारुडे असल्या डोळे उघडे ठेवून दारू पेत नाही, दारू पेताना डोळे झाकावं लागत का, हा पठ्ठ्या नालायक गोष्ट पाहत नाही, म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येतात सभा फुकत का, म्हणून त्याला फुटणे ठेवा लागतं चकना, हे शास्त्र आहे. आता हा पठ्ठ्या निघाला फिरायला, हा मन सापडायचं बरं का, हा पठ्ठ्या निघाला फिरायला, हा एकटा काय याला काय घरी तुझा, याला सगळं मिळायचं, यानं पाहिली कलवरी, कलवरी कळतील तुम्हाला, नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलवरी, आणि ती याला आवडली, पण याच्या ती रिंग नाही, या एकटा काय करी डोळा काय करील एकटा, हो त्याला उत्तर आहे का, डोळा काय करील, त्याला दोन दृष्ट्या आहेत, चर्मदृष्टी आणि ज्ञानदृष्टी, हा पाहतोय चर्मदृष्टीनं, पण देव पाहायचा आहे ज्ञानदृष्टी, ज्ञानदृष्टी अवलोक केली आपले मध्ये मैसरले, आणि यानं कलवरी पाहिली, पण याच्या डेअरिंग नाही, यानं लगेच मनानं सांगितलं काय करू, कारण याला हा धाक पण आहे, बोलत जा पण आहे मना मनानं लगेच सांगितलं मेसेज टाक, मेसेज टाक उंगली तर बुंगल मेसेज टाक, मनानं टाकलं मेसेज, तिच्या भावानं वाचलं हा सांग याच्यावाला धरून, मुरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्या गावानं डोळे पाटील तसेच. आता ऐका मी बारीक साखळी, समोर दिसलेली मुलगी पाहिली कुणी डोळ्यात, पण तिच्या बद्दल पाप कशा झालं, आता करंट लागला, आता आता कळलं तुम्हाला, मन सापडलं, पाप झालंय मनात, पाप इंद्रियानं केलं नाही, पाप मनानं केलंय, पण ज्ञानोबा यांचा दुसरा अध्याय असं सांगतो, येत इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती, येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू, इंद्रिय जे म्हणतात तेच पुरुष करतो. आता याला ती मुलगी जर बहीण दिसली असती तर पाप विषय नव्हता, किंवा ती माझी पाहुणी आहे नातेवाईक आहे जर असं मनात आलं असतं मनात, तर पाप येण्याचा विषय, पण नेमका घोटाळा असा झाला यानं त्याला चुकीचा मेसेज दिला, यानं सांगितलं अरे नाही नाही माग सुद्धा एकदा हसली होती माझ्याकडून, यानं हसली होती लढाय का, यानं हजार चुकीचा दिला,
म्हणून कधी त्यांना कळतं गाथा का असं सांगतोय गाथा, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. इथं मेघ पा कशी आली, याला जर विठोबाचं मुख पाहायला लावलं तर हा नादाला बाकी ठिकाणी जाणार नाही. आणि कान भरून ऐकेन तुझी कीर्ती आणि हाता पायाला करे ताळी बोला मुखे नाम. मुको ब्रह्म ध्यान शरीर नपुसक पठ्यानं बिघडवलं, मन हा पठ्या नपुसक आहे. तो श्रीलय आहे पुरुष आहे ते मन आहे, तो मन नाही ते श्रीलिंगी आहे नपुसक पठ्या आहे. पण यानं काय केलं, समोर पाहिलेल्या मुलीबद्दल पाप तयार केलं. कुणी हा आता लागलं मनानं पाप तयार केल्यामुळं शरीरात काम तयार झालं आणि काम तयार झाल्यामुळं इंद्रिय ताब्यात राहिली नाही. घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो, अत्याचार का होतो, त्याचं उत्तर आहे का, बलात्कार वय पाहत नाही. बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा सांगतोय मी नाही, कामा तुरा भैना लाश, कामातून माणसाला भय. मग बऱ्याच वेळा आपण पेपरला टीव्हीला वाचतो बातम्या, म्हातारी माणसं सुद्धा विषयाच्या अंकित झाल्यामुळं नातीकडे वाईट पाहतात किंवा लहान्या मुलीकडे वाईट पाहतात. हा त्यांचा दोषच नाही, त्यांच्या मनात काय आलंय आणि शरीरात तयार कोण झालाय, हाता लागला करेल. आणि तो काम आकळला नाही का खवळली या काम क्रोधी, काम खवळला का विषय बिघडतात. मग त्याला खूप ऐका आता, ते विषय खवळल्यामुळं तयार कोण झाला, काम घडलं काय गेलं मोहम्मद, बलात्कार. बलात्कार घडला, अत्याचार घडला, अन्याय घडला, याला खत कोणाचा आहे, याला आधार कोणाचा आहे, मनाचा. आणि सगळे पठ्ठे कोणाच्या बाजून आहे, आता जर बलात्कार यशस्वी झाला तर जळत्या अग्नीत लाकडं टाकली का ती भडका देतात, तसं इंद्रियाच्या इच्छा पुरवल्या का इंद्रिय सैराट डावल्या, त्याला नाही दिलं ना काही. काही माणसाला उपासाच्या नावावर मोकार खायची सवय लागेल, राज दिला उपास मग 3 वेळा आत येतो मी तू मरतो जेव्हा रविवारी तुला जेवतो खरं बाबा उद्या सोमवार कर कुठं तुटला रविवारी सोमवार दिवस भरतो तुला बातच गेला. म्हणजे ह्या इंद्रियाचे आपण लाड करतो आणि इंद्रियाचे लाड केले शुगर का वाटते माणसाला, शुगर का वाटते, खायचं काय मिळत नाही, साखर आहे ना आपल्याला मग बुंदी का पाहायचंच नाही, 2-4 दाणे दे काय चाललं का, नाही खाली तर काय आजारी आजारी पडेल का, तुला काय करायचं. पण इंद्रियाचे लाड करा. तुम्ही 10 महिन्यापूर्वी पहा महाराज, 10 महिन्यापूर्वी कोणत्याही डॉक्टरकडे गेलं का डॉक्टरने एकच दणका द्यायचा लोकांना, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या. कोरोना आल्यापासून पिशी गेल्या पुढं तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज. हसायची गोष्ट नाही राहिली, हे माणसं फक्त भांबावली नाही तर विचार करा, 80% लोकांना पेशी होत्या नव्हत्या का बोला. आता बसलेल्या पैकी कोणत्या माणसाच्या 10 महिन्यात पेशी वाढल्या करा म्हणून पोटवर्कर टोटल बिल मी देतो डॉक्टर सगळचा बोल वाढणार नाही का. 10 महिने लोकांना पिठलं भाकर मिळाली पण सकस मिळाली, ज्वारीची भाकर मिळाली सकस मिळाली, आणि घरच खायला लागल्यामुळं रक्त पुरवठा सुरळीत झाला, माणसं निरोगी राहिली. विरोध नाही हा माणसांच्या साखर सुद्धा कमी झाल्या, बीपी तर जाय झाला, पिशी तर गेल्याच का घरच खायची सवय लागली. पिठलं भाकर 50% शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळात झाला दूध भाकर झालं काय संध्याकाळी, मग दूध शेतकऱ्यांच्या काय घरात दुधाला तोटा आणि त्याला काय कोणत्याही प्राण्याचं दूध शिळी ते स्वप्न खाणं सगळे शिळी इनामदार कोण लाईलं राणी चार पर्यंत कुठं करता
बरं दूध यायला टाईम नाही, माझं फटका पुढं दूध भांत्यातच माझं माल. शिळीला जर मागून हल्ल्यावर दूध वाढत असत, शिळ्या जल्ल्यात काल असता फटकीतच राजा. काय धोकं लावतील नोकर, पण माना नाही तर नका मानू. बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं शरीर निरोगी झालं, निरोगी झालं, चहा कमी झाला. कोरोनाला चांगलं जगायचं शिकवलं. काही काही माणसांनी 3 महिने झाली की नाही, दुकान बंद काय झाली, इस्तरी गेली. अहो शर्पिंग करून 40-40 रुपये किलो जे गहू खातो. कोरोनामध्ये शर्पिंग करेल राशन शर्पिंग दिली 2 किलो. हा विनोद नाही, काळ बदलतो पण कधी भजन कधी करणार. पुन्हा ऐका, परत ऐका, पिशवी का गेल्या, आहार मिळाला, घरचा आहार मिळाला. महिला म्हणतात तुमचा इतका मोठा फायदा केला कोरोना, विदाऊ सिझरिंग डिलिव्हरी आला, नाही तर दमका बाई दवाखान्यात नेली. डॉक्टरने तोंडबारीक करायची, इतकी थोडीची माणसं. आता तुम्हाला करावा लागेल शेतकरी, तुम्हाला जवळ पाणी बाईक म्हणजे माझा निमाळा धारे. 3 महिने घास कापी ती, 2 मिळ्या दूध, 2 मिळ्या ऊस तोडी ती, 10 लिटर दूध काढी ती, गाय तिच्या भरोशा आहे, म्हशी तिच्या भरोशा आहे. डॉक्टर साहेब काही करावा, पण शिजरी करणार पाया पडायचं होतो मला. देव देव म्हणून पाया पडायचा कोणत्या डॉक्टरचा, कारण काही झालं तर स्त्री. आज एक वाक्य सांगणार, शेतकऱ्याची स्त्री जर शरीरनाद झाली ना, त्याचा निमा संसार बसला. कारण शेतकऱ्याचा संसारात मुळात कोणाचे जेव्हा बाई आलेले पाहुणे लावले, जेवणे, चारा पाणी, 70% काम बाहेर समजा. तो म्हणला डॉक्टर पाया पडतो, 10 लिटर दुधावर माझा संसार चालाय, नका शिजरी मला. पण त्रास झाला तर हा वळखायचा कोण डॉक्टर लुट्याय हाकत नाही. डॉक्टर काय करायचा, सुपारी फोन करायचा, प्रयत्न करू, प्रयत्न करू, पण तयारी ठेव. काही तासून ठोकाय बघा, प्रयत्न करू, तसं अवघड आहे पण करू, तयारी ठेव. हा माणूस पाया पडायचा नका, तरी ते करायचे. का बरं, का बरं, स्त्री कमकुवत झाली दिवायचं. पण हा प्रश्न ह्या 10 महिन्यात राहिला नाही. का? आहार चांगला मिळाला, शरीराला व्यायाम झाला, आणि माणसं मनाच्या मागे गेली नाही, मनाच्या मागे गेली नाही. बाहेरच जेवायला जायचं नाही, घरचंच खायचं. आता चला परत मागे पुढं राहतात, चल बोलणार मनच सापडायचं पुढं राहतात. आता त्या मनात तयार झालं पाप, तयार झाला काम, आणि कामाची कोतवाल याने ती म्हणतारी काय म्हणते माहिती, शिकेल नव्हती ती. ती म्हणे भाऊ त्यांचं आमचं बोलणं नाही, जाणं येणं नाही, पण माणसं सो नाही. जाती नाही आम्ही त्यांच्या घरी बोलत बिलत नाही, पण माणसाला नाव ठेवायला जागा नाही. जर झालं तुझं चांगलं करूनच टाक, माणसं देवे त्यांचं चांगलंच व्हायचं. आता इन करा बरं एखाद्या ती पोर करायची तुम्हाला, ती आहे तिथे आमच्या पत्ता सांगा. मागच्या आठवड्यात 3 दिवस होती, माणसं भरमिष्ट झाली, नीती संपली. आणि आज नीती संपल्यामुळे माणसं दुःखी आहे, तुमचं काय नाते. जेवढा पुढे कोणी तंबाखू काढली, पुढून माणस झालं तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवलं देत उगत कपडे भांडे आमच्या पुढे येत्या रातीनं दिलं होतं. आता वड्याला चाललो बाजार दिले, उतरून गेलो ते मोटरसायकल चालू कुत्र्याला थांबते. आता शिकतो लोक कोरोना आलाय, अजून 2 वर्षांना 2 रोग येणार. आपली वाक्य अजून तर कधी खोटे ठरले नाही. 2 रोग येणार आम्ही पहिल्यापासून बोललो ते 20 वर्षापासून. तुम्ही आमचं ऐका, जे बोलत ते खरंच आहे. अजून 2 रोग येणार आहे. 80% लोक दृष्टिदोषात कमी होणार आहे. दृष्टी तुम्हाला दिसत आज आताही कीर्तन बसलेली माणसं फक्त घालून आले नाही, तर 40% लोकांना चष्मे येत. दृष्टी कमी झाली माणसं, पार कमी झाली. का? ते 3-4 हजारचं खोकडा आलंय ते येडे बाबडी मुरीत तुरीत कपास तुरी रोका म्हणाले. चबरी मांडी आवडत चैन उघडी लगे लगे वर सुद्धा वडली नाही.
मुतलंच त्याच्यात काय तो भिकार नाद लागलाय काही आपलं प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या, डोळे गेले आणि कमरा गेला. व्यक्तीच बसत या अंधारात काही पथ्य तर मी असे पहिले गोदडीच्या आतून घेऊन पाहते तोंडा गोदडी गेले. अरे काय पागल आहे, बरं बोलायचं काय फोनवर. हॅलो, अरे तो नाही बोलत पण कर ना. हॅलो हॅलो, तो नाही बोलत. तुम्ही मागून हवत आली तरी वर आलो होतो. हॅलो, आता बोलायच्या पद्धती पहा किती भारी आल्या माझ्या हाताक पाहा नीट. हॅलो हॅलो हॅलो, ही दुसरी पद्धत. हॅलो हॅलो, आता इकडच लाव काय बा. तीन हजार, एक तर तीन वेळा कांदे तर बघतात उतरलं. तीन हजार रुपयाच्या बाया घेतल्या कांदे लावायला एखादा बायाने रॉक उठून वाठवलं आणि ह्या आवडा दिला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला 3 किलोमीटर. ही आवडत फकेजवळ गेली, त्याला फोन आला मग बटन दाबून यावं का नाही तसं वावरत आलं. पाहिजे पुढे परत गेलं तर लाईट गेली, 3000 भरून दिले ना. इतके पागल झाले ह्या लोकांना डोळ्याचा आजार होणारच. 70 तर म्हातारं बिन चष्म्याचं वाचते, 80 तर म्हातारं अजून म्हशीला पाणी पाहिजे, 80-82 म्हातारे अजून शेळ्यावळी त्यात. आणि इंग्लिश मिडियम तर दुसरीला जे 3 गुरुची दिसत जाड खातात त्याच्यात मग 3 गुरुची दिसत. ते मागच्या शिडीने चढलं त्या 10 दिवसात. डॉक्टर गेला एक जण म्हणला, डॉक्टर मला एखादी दोन माणसं दिसतो. डॉक्टर म्हणजे मूर्ख म्हणून तुम्ही चौकत कशा राहणार नाही, त्याला 4 दिवस. 8 महिने तुम्ही हाशील नव्हते, आज मोकळी झाली. 8 महिने माणसं ते टेन्शन. लग्नाला जरी पोरं गेले ना तरुण पोरं आता आनंदात असेल मला. असं ते तिघांना म्हणली तिथे 3 महिने तू एकटाच राहिला. हा एक रोग येणार आहे, हा किंवा नाही. आणि दुसरा एक रोग येणार आहे, 80% लोक अजून 2 वर्षानं मनोरुग्ण होणार आहे. येड्यो आजही तुम्ही पहा माणसं सायकोलॉजिकली अनफिट आहे. माणसांना मानसिक समाधान राहिलं नाही. पैसा आहे, घर आहे, पण त्या घरात पंक्तीच्या वेळेस भांडण आहे, समाधान नाही. माणसाचा तणाव झाला प्रत्येक भाग. आता हे भजलेले ते पण आम्ही सुद्धा 8 महिने भलत्या गोड म्हणजे कुत्रही जाईल ना. 8 महिने घरचे कटाळे कवा सुरू होईल तुम्हाला. आता शिकवलं तरी काका सुरू झालाय ना, आपला चांगला सुरू झाला. तरी मी या महिन्यात 3-32 काय दिसत, या महिन्यात 7-5-3 चिंतत. पण गणगण झाली. आणि काय झालंय, प्रत्येक माणसाला टेन्शन आहे. तुम्ही फक्त कबूल होती नाही काय म्हणते, शिकलेल्यापर्यंत असा प्रॉब्लेम झाला. पदवी तर घेतली, मार्कशीट तर जवळ आहे, पण इंटरव्ह्यूला गेल्यावर मार्कशीटपेक्षा मालाला किंमत आहे आणि तो माल भरण्याची परिस्थिती नाही. तो मुलगा टेन्शन मध्ये. पण त्याच्यापुढे प्रश्न पडलाय, 10 लाख रुपये माझ्या बापाने खर्च केलं मला शिकवलं. उद्या जर माझ्या बापाने 10 लाख रुपये द्यायचे ठरवले तर माझ्या बापाला जमिनी कॉल लागलो आणि बापाने जमिनी कोण मला शिकून मी असं बापाला काय सूट देणार आहे, त्यामुळे मला नोकरीच नको. या टेन्शन मध्ये मुलं आहेत किंवा नाही. प्रत्येक माणूस टेन्शन, नोकरी करू काय. आणि आईची इच्छा काय असते, फक्त त्याला थोडं शिकावं. मी त्याच्या गालावर हसू पाहावं. जगातल्या प्रत्येक आईची एकच इच्छा आहे, तो कसाही असो फक्त त्याच्या गालावर हसू पाहावं. नोकरीवाला जर घरी आला ना तर आईनं कधी त्याची बॅग उचलली नाही, तर आईनं त्याचे पायकूच्या अंगावरची साडी पाहिली नाही. तिने फक्त एवढंच पाहिलं, अरे नातू आणला नाही रे. पहिला तो भेटला ना त्याला एकदा कडकडून तिनं मिठी मारली, मुका घेतला ना तिचा गाल पोराच्या गालाला लागला ना तिची दिवाळी झाली. तिला त्या साडीला आगला आणि हे प्रेम आज संपून गेलं, संपून गेलं. प्रेम नाही राहिलं आणि प्रेम न संपल्यामुळं मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला, मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला आणि माणसं तणावात आहे. एकटे बोलायचं काही माणसं, एकटे बैलाशी, शिळेशी, वक्रशी. काही बाया मांडरीला खान, कुत्र्याला खान, ज्ञानानंदांना काही काही बाया पिलवून जुलून घेतली माझी. आता तिची पिलं ती पाहिजे, तुला काय पकडली, तिनं 3 उचलून घेतली. विनोद नाही मारा, माणसांचं मानसिक संतुलन डॅमेज झालंय. आणि याला कारण काय झालंय, शरीरासाठी लागणारा योग्य रक्त पुरवठा त्याच्या मेंदूला
सरी सोयींच्या बायकांचं तेच झालं. फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लाईट आहे, पण हा पत्ते पेल्याशिवाय येत असतो. सरी सोयींनी असेल केलं मला लग्नाच्या अगोदर काय करायचं, बैठक बसली ना, लई भक्ती लग्नात बैठक बसली ना, अहो देणे घेण्याचं काय करायचं, त्यांनी काय म्हणायचं माहिती का आपलं, अहो तुमचा सबंध झाला याच्यातच सगळं करायचं. हा किती भक्तीची आवडत, मग त्या पुरीच्या बापाय डोळ्यात पाणी यायचं, कोणाच्या येईल ना, मुलगी मला मुलगी तुम्हाला पुन्हा ते येईल ना, जर माझी मुलगी फिगर होऊन द्या जात असेल तर त्या बापाच्या डोळ्यात आनंदाचं पाणी येणं साधिकच आहे. कोणाला काय वाटत ना, अरे काय ना शिवाने मी तो देवाला हजार म्हणतो, काय भाग्यवाने मी माझ्या पुरीला चांगलं गिराय घालो पण पैसे नाही लागले बाबा, त्याला जमीन इकून लगीन केलं आणि हे नालायचं लग्न झालं का, फ्लॅट घ्यायचा आहे, रोटा घ्यायचा आहे, कल्टी घ्यायचा आहे, पण निमान घ्यायचे नालायचं आलं घ्यायचे. असे 70% कीर्तनात आत्ता नाबाड वाढायचं नाही, काही शेतकरी सुद्धा इतके नालायक लग्नात काही घ्यायचं नाही, बैल घ्यायला पैसे आण बाप ती म्हणली मा बापान पहिला बैल अंडर पॅन्ट सगळं घेतला, त्यांना आता बैल घ्यायची त्यांनी किती, कारण आपल्या लग्नात अंडर पॅन्ट घ्यायचे त्याच्या अगोदर वापरते नाही आणि अंडर पॅन्ट निवडाय चार पोर सत्यापाट्याची नको फिट घ्यायचे विनोद नाही. आणि कोथळा असतो तुम्हाला म्हणलं ती पुरती ही गोष्ट बापाला सांगत का, तिला माहित असतं माझ्या बापाने गळ्यातलं मोड नाही पा, काही ठेवलं नाही माझ्या आईच्या गळ्यातलं मोड नाही, माझा बाप हे पैसे पुरे करू शकत, ती पुरती आतली आत झुलत राहते. पण एक घरात ठेवायचं माहिला म्हणलं तुम्ही नवरीच्या घरी सुखी आहे का दुःखी आहे हे कुणापासूनही लपून ठेवू शकता, तुमच्या बापापासून लपून आहे नाही नाही नाही, त्यानं तुमच्या चेहऱ्या कधी पाहिलं नुसती पुरगी भेटायला आली संक्रांतीला आणि बापाला चहा घेऊन गेली बशीमध्ये चहा वाटला आणि कप देताना पुरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं बशीत गाडी ठेवली दारवडला पुरीचा खळखळा डोळ्यातून पाणी आलं, पुरीने सांगितलं पैसे मागतात तुम्हाला अजून 10 मिनिटे घाली पैसे दिले आहे का नाही, 10 वर्षापूर्वी आपली शिंदेवाडीत कोण नाही त्याला पुरीचं लगीन करतं का करायचं का, पण कोण चिटकेल पाहिजे चिटकेल म्हणजे नोकरीला पाहिजे, ज्यांनी चिटकेल्या पुरी दिली ते चिटकेल सगळे तर 8 महिने गावात आल्या वायरी तुटल्यात न तर गेले झोपतीलाच पुढं, आता इचार ना पुरगी कोणता देतात झोपायचा होईल जागा पाहिजे माणसं जागा मुली. आणि एक शंका मुलीच्या सुखासाठी बाबती गोष्ट करणार ना, कोणताही जगातला बाबती गोष्ट करणार त्याचा वाद नाही, राग तयार झाला इथं होता तुम्ही काय काळजी करायची मी पुढे जाऊ देऊन बघा, राग घालवायचा असेल तर तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका, राग आकरा आणि आज संपली क्वेश्चन माणसं राग फोन करायला का 2-4 दिवस लागत बलात्कार करायला का 2 दुपार लागत, आता एखाद्याला म्हणलं तुला दोन लागले तो इतर काठ्यात लोकच पुरशील त्याला राग वाईट करायला टाईम नाही लागत पण त्याला फळ वाईट गाडी वावरातून गेली ना जाऊ दे त्याला समजून सांगा भाऊ मला गाऊन टाकायचं आहे तुझं लवकर वाहून घे तेवढी वाट नांगरून दे सगळे ना तेवढी वाट नांगरून दे मला गाऊन टाकायला यान त्याला गाडी खाली घातलं विनोद नाही माणसं संपली राग नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला मंत्र सांगतो 2 मिनिटं तिथे पाच बोलायचं नाही ती पिसाली का कधी पितील लडकी किंवा 2 मिनिटं काही समजत होते तिथे काय पाच तर पॉवर कमी होते यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मी निश रागाचे मला माहिती तुमच्या नाही करायचं रागाला काय करायचं 3 औषधं सांगतो तुम्हाला थोडं हसत आहे हसल्याने राग करत माणसं हसतच नाही आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ना मन मोकळ्याला मन मोकळ्या ती मोठ्यानं असणारी माणसं निर्मळ असतात आणि जी गालात असतात ना धोकात काही माणसं ते इतके दरिद्री आहेत इंजेक्शन दिलं तरी हसती नाही ते कर ना त्या काय तुला रोग झाला नाही दरिद्री माणसं अरे देवाला दिलेली देणगी हसलंच पाहिजे आणि हसणाऱ्या माणसाची रक्ता विसरून सर तुम्ही त्या डोक्यातलं एवढं घरचं टेन्शन होतं ज्या डोक्या नाही माझ्या बरोबर मरून तिकडे पप्यावर सुने तर बुद्धी बनवून जाऊ काय फ्रेश झाली माणसं आणि माणसं फ्रेश का होतात मला त्याला समाधान लागतं काय हसायचं काय राहायचं तर किती आपल्या जुन्या आजीबाईला काहीच काम नसलं ना काहीच का
ती डब्याची मुलगी काढायची चाली बसायची आणि चालीला खायला इकडे उलटली बसायची. ती काय कर, तिला काम नव्हतं असं नाही, ती रंगून जायची मला वाटाने घेऊन बटाटे. काही काही बाईला महिला म्हणजे बा काहीच काम नसलं ना, भाजीपाला खाली काढतील मी ती घेऊन पी परदेशी करायची तरी आजच करून ती. आता काही काही बाया पा तुम्ही शहरभऱ्याची भाजी आल्यात ना, आता काही काम नाही मस्त, ती पिशवी पिशवी सुचत नाही, लुगड्याच्या पदरामध्ये भरपूर भाजी करून घेते का ती म्हणजे आता काय होईल वाळून खाऊ. ही माणसं रंगायची आणि रंगलेली माणसं समाधान घ्या. झळकाट असतात ना झळकाट, ती रंगती नाही. काही माणसं पा चालू चालू मेली, काही नाक गाव काटाळ पडेल तिथं 103 धडंग पडेल बरी नुसतं पाहतो पाहण्या. पाहुणे म्हणजे चहा तुम्ही दारू माणसं भजनापासून दूर गेली का दुःखी झालीस, दुःख झालंच. ज्या घरांमध्ये तुळशीला पाणी पडत नाही, ज्या घरामध्ये मोठ्याच्या पायाला वाकलं जात नाही, त्या घरांमध्ये लक्ष्मी टिकत नाही. काय माणसं म्हणते ना पहिली त्यांना 100 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाटण करत्या. हा खटका आहे. राग आकळा आणि राग आकळला का लोक तयार होतो, लोक तयार झाला का मस्तर तयार होतो, मस्तर तयार झाला का अहंकार तयार होतो, आणि अहंकार तयार झाला का माणूस नाश पावतो. भागवतात त्या डाव्या स्कंदात ते ओव्या आहे, विषयाचे करी ध्यान ओव्याने काय कर, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातुनी जरे मोह मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशीची. राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये, स्वामित्व विषय वृत्ते त्यास लाभे प्रसन्नता, आणि प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जगवण्या. आनंदा पुढे सगळं गर्जन होतं, मस्तर तयार करणार वर्णन ट्रॅक्टर घेतला धाकट्याला हसावं का नाही, कल्ला पण असणार वर्णन ट्रॅक्टर घेतला धाकटा म्हणतो ट्रॅक्टर पण आहे बघा कंपनी एवढी खास नाही आणि तुला एव्हरेज आहे नाही, आता तू घेऊच नको ना तू सायकलला हवा भर ते मुरबी धन घेतलं. सरकट माणसं तयार झाली महाराज, माणसाने जळू नये प्रगतीला आव्हान द्याव, आव्हान द्यायचं जळून काय करायचं. आता हे आपले शेतकऱ्याचे पोर आहेत बोंबलं दिलं तर गावात गेलं नाही, ज्यांना नोकरी नाही काय करतो नोकरी, ज्यांना लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करायला लागतो काय तुम्हाला. म्हशी बाजार ना 150 रुपये म्हशी काय तुला रोज लावला, पण त्या ऋतूत म्हशीला केस आहे ना, कोरोना आल्यापासून म्हशीची केस गेली असं थोडं का. मस्तपैकी 10-12 म्हशी पाळायच्या, शेळ्या पाळायच्या चांगले, मस्तपैकी 10-20 लिटर दूध घालायचं, गाडी बिडी घ्यायची, दोन हॉर्न वाजवायची चांगले, भावबंद चालायला पाहिजे, भावबंदावर पाहिले हॉर्न वाजवायचा हात दुधाव घेतली ते नुसतं झळकट म्हणतं एकदा हसली होती एकदा हसली होता काय एकदा हसली होती. मस्तपैकी केसरीचं बाई करायची रात्र दिवस कष्ट करायची गॅरंटी नाही ना, इथून पण शेतीवर संसार होणार नाही, शेतकरी वगैरे ध्यानात ठेवा शेतीवर संसार होणार नाही, शेतीला साईड बिझनेस पाहिजे, कोंबड्या पाळा शेळ्या पाळा गाडी गाडी का कुल्फी का पावी का बटाली का रती का किराणा आणि भाजीपालावर सुटला पाहिजे तर शेती टिकेल. नुसत्या कांद्यावर नुसत्या बटाट्यावर कुठं कुणी केलं नाही शाळा होता सगळं असं चालतंय का, 1,00,000 रुपये पगार असणारा ना बटाला नाही केला तर स्लॅब काढता येत नाही आपल्याला कांद्यावर कसं मग. तुम्ही साधा अभ्यास करा, नवरा बायको तो घाई नोकरीला 1,50,000 पेमेंट घरात येते तरी त्यांच्या घरात स्वीटचं खायला नाही, आणि आपल्याला तर दवाखाने त्याच्यात करायचे, जनावरांचे आधार पाहिजे माणसांचे आधार पाहिजे, आपल्याला साईड बिझनेसच पाहिजे. काय शेतीत मी पाहिलं 8 महिने काही नाही, येस बरं गण पिटली 8 महिने काही नाही, जिंबळी नाही वांग नाही काय हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. शेतीला सगळ्या गोष्टीची तुलना केली तर किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटायलाच पाहिजे. तर मग 11 बाई कामाने ती 5 वेळा जाती 200 रुपये रोजी, 2 तास खाती दुपार काय खाती तिचं तिला माहिती बरं. आता ह्या 2 महिन्यात इतकी मजा आहे त्यांची, 5 ला अंधार बरोबर 14 तारखेपर्यंत 14 पासून ते शरीर तिला आता वाढ लागा बाई तिला त्यांची हे 4 महिने नाही म्हणजे गेले, आता संक्रांती पासून दिवस वळ मंगल शरीर
दोन तास खाली तू पडतील म्हणलं हा तुझ्या कांद्याला लागला काय बोला अकराला जाते पाच माहिती ताज्या दुधात त्याच्या गरम खाती ती पाहते झोपतात मालिका पाहते माझे म्हणजे तुझे आपलं म्हणते सकाळचं पिठलं गरम कर आणि दोन मोबिल भाग अरे काय मोबिल भाग आणि पप्याला म्हणा एखाद्या कुंबीला अंडे का पाय त्या पप्याला घेत होते कुंबली पप्याला घेत धर कुंबडी पाय आणलं वांग ठीक गेली पप्याची ते तर दार बाजारच्या दिवशी त्यांच्या पिशव्या भागाचा म्हणजे मजुराचा आणि आपलं रिकामी पिशवी करून येतात पुंतकीची केळं घेते पुंतकीची तितके पडेल केळं दे दोन त्याच्या आणि त्यानं सहा दाबून गेले त्या तिनच राहील आपल्याला काहीच नाही महाराज इथून पुढे शेतीला जर साईड व्यवसाय असेल तरी आता ह्या 10-11 वर्ष चांगलं झालं शेतकरी काय करतो आता आता कुणा अवलंबून नाही शेतकरी हे शेतकरी ते शेतात आता पपया जरी पिकल्या ना ते सहज तुकडी रस्त्याच्याकडे लक्षून देते 10-20 रुपये मिळतात मी तिच्या भाजी तुरी असेल ना आणि हे ठेवायला शेतकऱ्याच्या घरात आता बोर होतं शेत नाही एखाद्या शेतकऱ्याच्या घरी बोर आहे टुकडीवर बोर वाटेवर ठेवायला काय हरकत नाही 10-20 रुपये मिळणारच कटपून देणार आपल्या पोरांनी हेच केलं पाहिजे आपल्या पोरांना फक्त वाढती आमचे चित्रपट बसते गाई तुम्हाला सुटून गेलं ते काय घरी नसून होते गाई तो आता मोबाईल आला त्याला बस होते ना बो काय माणसं त्याला पुढं 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 जायचं का अजून मनस सापडे काम तयार झाला क्रोध तयार झाला लोभ तयार झाला मत्सर तयार झाला आणि अहंकार तयार झाला आणि मत तयार झालं मत मत तयार झाल्यामुळं माणसं आता हे लहान आले पोर आहे हे तिला ना मजा आहे हे पोरांची किती मजा आहे आता सगळे बसलेले माणसं सांगा आता मी शेतकऱ्याचा तुम्ही शेतकऱ्याचा आपण एकच फक्त मी उभा तुम्ही बसेल आपल्याला यांच्यासारखे कपडे होते का आपल्याला शाळेतच का घातलं गुरुजीला द्या वाटत होते जेव्हा का नाही बाबा गुरुजी म्हणायचे का मोठा आपला बाप म्हणायचा वाढलाय आता काय करता गुरुजी म्हणायचं जन्मतारीख आपला बाप म्हणायचं त्याच्याकडे विचारायला लागलं कधी घर का असं आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं आपली आई म्हणायची बाबा लय पावसाला झाला त्या साली थोरला आणि त्या बापाचा गांच्या पकडला त्या साली धाकता आणि वड्याला पाणी आलं तुला बापा काट खेळा तांबे वाला त्या साली थकी आणि त्यावेळे शिरीत काळी बकर झाली त्या साली गंगी गुरुजी म्हणला हे बस गुरुजीने बसवलं 1-6-10-6 1-6-10-6 ज्यांच्या जन्मतारखा या सगळ्या बंडल भाग काय होतात या करताना गाडी तिकीन दिपीन आपल्याला काय होतं का सातवीपर्यंत पाठी तिला साठा नाही नुसतं खापा आणि खापराची खुडकं म्हणून घरचे पत्रिकी घे पत्रिकी पाठी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय होतच नव्हतं बाबून बाबून आपण लिहायचं मन केलं बेझरीच घाल तुला तिने काय पाहणार आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काही शेग होती हाताची कोण आणि तिथे काय दप्तर होत का कौठ मोर चितन खोकन कमरेला काय पट्टे करून त्याला लाकूड भूक लागली का आता ठरवायचा जेवला का आता उतराय आणि आंड्रे फ्रेमच नवीन होत नाही हा खा मोकळा कार्यक्रम नाही असं वड्याला पाणी राहत पहिलं उन्हाळ्यात आणि लोक पोर आंघोळी पुढे भोंगळे मंडळी वड्या आणि तवर जर घरचं कुणी आलं चड्या वड्यालाच भोंगळी घ्या पडायची जाऊ द्या महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती आपल्या आई बापाने आपल्याला स्लॅप नाही टाकला आपल्या आई बापाने आपल्याला गाडी नाही घेतली पण आपल्या आई बापाने आपल्याला वाकून जगायचं शिकवलं नाही स्वाभिमानानं जगायचं असू द्या आपल्या अंगात कपडे आपल्या आईचं रुग्ण फाटक होतं असू द्या जाऊ द्या पण घर गळालं ना मांडीवर पोरं घेऊन झोपली पण शेजार त्यांना हात पसरले नाही पसरले गरगळत आहे ना दोन्ही बाजूने दोन पोरं मांडीवर घ्यायची खांबाजवळ गळत नाही ना खांबाला पाठ लावायची रातभर पोरं मांडीवर झोपायची स्वतः तशी बसून राहायची पण पुन्हा पुन्हा हात पसरले नाही ना काही
शेतातून आल्याबरोबर शिडीला चारा घातला, खायला काय नव्हतं, ज्वारीची भाकर गरम केली सकाळची, पोरांना चिरून दिली आणि टोपल्यात पाहिलं, भाकर संपली, पोरं जोर जेवली पण आपल्याला खायला काहीच नाही ना, पाणी पिली थोडा चहा पिली झोपली, पण त्यांनी हात पसरले. आपले आईबाप स्वाभिमानानं जगले मारा, आपण लाचार जगतो, मध्यानासारखे 100 रुपये घेतो आपण, इतके लाचार जातो, इतके लाचार. अरे आपला बाप नाही बाजारात पैसे मिळाले तर परत येत होता आणि दुकानदाराला सांगत होता, हे बघ 2 पैसे पाहिल्या बाजरी तुला आणून देतो, तुम्हाला किराणा दे. बाजरी येत होता आणि किराणा, लहानपणी खेड्यावर दुकानदार बाजरी घ्यायचे किराणा दुकानात, तो लोक तुपील बाजरी द्यायची, तुपील बाजरी मिळायची दुकानदाराला द्यायची. आता ते काचात किती लावायला करत असत तो त्याचं त्याला माहिती, आपल्याला फक्त चहा पावडरची पुडी साखर मिळाली, साखर तर नव्हतीच. गुळ माणसं समजले, आपले आईबाप पाहणार मेले पण वाकून जगले नाही, आपण खानदान घराण्यात असून सुद्धा लाचार करू. अच्छा माझ्या घरी लग्नात 15 साठी विलभर घेतायची, त्याच्या माणसं त्या नवरदेवाचे बुट चाळतायची, गोळ्या वाढायच्या, मग तो जप्तीने येणार, किती नाव ऐकतो त्याच्यापेक्षा वाजवणार, 300 रुपये तर 150 ची केलं जाते. पंचतरी लग्नात जप्तीसाठी त्याच्या मागे घेतायची. आता या 15 तारखेपर्यंत पुस्तक रेडा म्हणजे लोक. अरे ताकद अशी होती का, भिंत ऐकत होती पण माणसं ऐकत होती, काय ताकद होती महाराज, बसलेल्या भिंतीला चला म्हणल्यावर भिंत, अरे भिंत चावली पण माणसांनी भाकर नाही दिली भाकर, वाळीत टाकलं लोकांनी. नेवाशेवरून जेव्हा आळ्याला आले त्या रेड्या बरोबर घेऊन आले, आणि रेड्याला जेव्हा आळ्याला समाधी घ्यायची होती रेड्याला, तर रेड्याच्या डोळ्यात पाणी आलत, रेड्याच्या डोळ्यात, आणि चौघान पुढे झालं होतं, 5 जण आले ते रेड्याला आळ्याला, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज, आणि 5वा रेडा रडला रेडा. आणि रेडा त्यावेळेस म्हटला नेरोबाऱ्याला शेवटी, कमी होतो कोण आणि झालो कोण, काय बोलायचं, अरे मी पखालवा आणणारा चाललो नाही तर मला काठे आणायचे, पाणी तर मिळत नव्हतं, चारा तर मिळत नव्हता, मी तुमच्या संगतीत आलो तर माझी कीर्ती चंद्र सूर्य आहे. रेड्याला संत कळव तर माणसाने लाचार वागावा याला काय किंमत आहे, रेड्याला संत कळवा कळलं का नाही, रेड्याला संत कळले भिंतीला, अहो महाराज गाथा किती मोठा आहे हे पाण्याला कळलं, टाप नाही झाली त्याच्या बापाची बुडवायची नाही बोलत, अहो भजनामध्ये जाणारी पोरगी रस्त्यांजवळ त्यांनी बेदरच्या भाषेची माणसं जेव्हा मागा लागली, पोरी मी नाही का बेदरच्या भाषेची माणसं मागा लागली, ती पोरगी स्मा देखणी होती, तिने देवा पुढे हात करून सांगितलं, देवा तुझं भजन मी करीत असताना माझ्या शरीराला जर परपूर स्पर्श करीत असेल तर माझा देह तुझ्या चरणावर गेलेला काय वाईट आहे, देह ठेवून दिला, ठेवून दिला देह, आणि जन्माला त्या बापानं विष पाजलं तर पोरगी भगवंताचं नाव घेऊन घटाघटा दिली तर जगाच्या बापाचा कंठ निळा झाला, काय बोलायचं मला, मीराबाईला बापाने विष दिलं तर देवाचा कंठ निळा झाला, जनाबाईला सुळा दिलं तर पाहिलं, आणि बापांच्या इज्जतच तुला नाही, कारण म्हणून मला त्याचा दावीपासून फोन यायचा, मी त्याला शब्द दिलं दात पाडून टाकले पाहिजे, एक दात नाही ठरलं पाहिजे त्यांच्या तोंडात, तशात खाल्लं पाहिजे, माणसाने धर्म हा संपूर्णच टाकला, त्याचा परिणाम काय झाला माहिती का, माणसं वैभव असूनही रुगी झाली आणि वैभव असूनही दुःखी झाली, फायदा नाही झाला गेलो, मी तो प्राध्यापकाचं माफ करीत आणि त्याला 1.5 लाख पेमेंट दे, तू 1,000 रुपयात मिळून नसतो, तू त्याचं माफ करीत, म्हणजे तुम्ही लेवल पुढे गेली, आणि हे सगळं कशामुळे झालं माहिती का महाराज, तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले, आता शिक मन सापडलं पण आता मनाला प्रियशी एक कडीने पण शकत प्रिय अशी कशी काय असू शकत, सापडूनच देतो ना तुम्हाला लगेच, मन नपुसके हे तर मान्य ना, पण इच्छा आहे ना मनाला काय, ए मनाला काय इच्छा, आणि इच्छा ही त्याची प्रियशी पुरवाय त्याला सापड्यात, इच्छा ही कुमारी झाली ते कामाचे तांबणे आहे,
ते का म्हणा, माता बारीक विचार करा. आज आपण सगळेजण गायकवाडी म्हणजे जन्मंडपाली म्हणजे शिक्षिवाली कीर्तनावर सगळी मंडळी कैलास जोशी गंगाबाई त्या साहेबांती शिंदे यांच्या प्रतिवर्ष तानाजी मारुती शिंदे अनिल मारुती शिंदे मजेंद्रमारुती शिंदे विठाबाई रंगनाथ निकम बाबाबाई लक्ष्मण निमसे ममता नारायण कुंडे योगेश अनिल शिंदे कार्यक्रमाचे आयोजक सहयोग. आता आपण श्राद्धाला जमलो, आता शिक आपल्याला मन सापडलं, आता श्राद्ध राहिला श्राद्ध. आता माळकऱ्यांच्या डोक्यातला खटका काढून टाकतो. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही. काही माणसं म्हणजे त्याने काशी केली, काशीचा नियम आहे का? काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसत, असं नियम. काशीला गेलं काशी करून आलं, गंगापूजन घातलं निदावेचं खात, तू जीवच नव्हतो काशीचा नियम आहे का? बारा वेळा मोक्ष देऊन उदार होई की काशी शरीर ते ठाई वेच किती. काशीला गेलो तिथं शरीर ठेवावं लागतं आणि काशीला कधी मरून चालत नाही. नाही तर इथं नाव शिकवे जाय काशीला मला इथं आव शिकवे चालू काशीला मुक्त्य किंवा बापच बिंडे. श्रावणात मरावं लागतं आणि ते कधी मरावं लागतं ऐका मालकरी मंडळी. काशीला मरण यायचं असेल तर श्रावणामध्ये सूर्य उगवताना त्याचे जे कवळे किरण असतात ते अंगावर पडताना दिवे ठेवायचा एक, नाही तर सूर्य मावळताना लाल दिसतो तेव्हा जायचं एक. असं दुपारी तिपारी जाऊन जमत नाही. आता हे मी पोपटवानी बोलतोय, मरायचा मला बुंबील मागू शकतो त्याचं काय सांगतात हे असं नाही चालत. सोमवारी मेला तो त्याचं नाही, त्या मरण्याच्या आटी सांगून देतो तुम्हाला. मरण्याच्या आटी सांगतो बोलून सुद्धा दाखवतो, स्वर्गात येऊन घालतो मग सोडून देतो. ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा अशी आटे दिवसा. दुसरी गोष्ट शुक्ल पक्ष असावं म्हणजे पहिला पंधरवडा पौर्णिमेच्या अगोदरचे 15 दिवस. पौर्णिमे आता वद्य चालू आहे, दत्तजयंतीपर्यंत शुद्ध होतं, आता वद्य महिन्या दोन पक्ष आहेत. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं आणि उत्तरायण असावं. असं बघत नाही त्याला, आता उत्तरायण लागले, आता 21 तारखेपासून उत्तरायण लागलं, आता 21 जून पर्यंत उत्तरायण आहे. आता मरणाऱ्यांची संख्या कमी होती, या 2-3 महिन्यात नाही मरती माणसं. खरा सपाटा आषाढ श्रावण नाहीच पोळा खाऊन द्या. ऐका, आता माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा म्हणून तर पोथी वाचणारे शरपंजरी पडलेल्या भीष्म उत्तरायणाची वाट पाहत होते, म्हणून संक्रांतीला दिवस ठेवला त्यांनी. संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होतच त्या दिवशी ठेवला. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि पसावी आटे मरायची. माणसाचा जठरांनी प्रदीप्त असावा, खाता खाता मारावा, अन्न पाण्याचा त्याग करू नये. ओवी त्याला मावडीची, तुम्ही शरीरा न पिढावे, तुम्ही व्रत नियम न करावे, लय उपाशी मरू नये. तुम्हाला लय हाऊस उपास गुरुवार येतच राहिलं करत एवढं नाही शंकर मोबाईल. पार्वतीने गुरुवार केला शंकर काळी ती शिकवून आला शिजो नाही. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भागावे, तुम्ही स्वधर्माते असं नाही झालं ते. मग एकाने मला कीर्तनात शंका घेतली, महाराज हे वाचायचं पुढं अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 त्याच्यावर चवाव्या. एकाने मला कीर्तनात विचारलं, बरोबर महाराज या 5 अटी जो मरतो तो योग्य, हे मधीच मराठ्यात याचं काय शंका काढून टाकत. पहिली शंका, रोगाने मरणं म्हणजे भोगाने मरणं, कारण भोग असले तर टीव्ही पाहणं भोग आहे, डोळे जाणं रोग आहे, जुगार खेळणं भोग आहे, मुळ्या दुसणं रोग आहे, दारू पिणं भोग आहे, आकडे सडणं रोग आहे, काहींना प्रेम रोग आहे भोगाचा. त्यांना भोग आहे म्हणून जातात, त्याचा निसर्गाशी काही संबंध नाही. मग एकाने दुसरी शंका घेतली, काही माणसं फाशी का घेतात, औषध का पितात, ते कर्मानं मरण. ते काही तुला सांगेल नव्हतं पाहिजे, तुम्हाला कोणी सांगेल जळून घ्यायला, काय तुमच्या अन्याय काय अन्याय. अरे 10 वर्षापूर्वी सुनेवर अन्याय होता, आज सासूर अन्याय. एवढा वाघासारखं कधी होता लग्नाचा अगोदर बिबट्या झाला बिबट्या. मी तिच्या शिवण शिवला तुम्ही
ही कर्मची फळ आहे. आणि मग एकाने कीर्तनात दुसरी शंका घेतली, हे तरुणपणातच मरतात यांचं काम. सगळे शंका काढून टाकतो, तरुणपणात का मरतात? त्याचं उत्तर असं आहे, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच्या. तुमचं पूर्वी असं होतं, स्त्री बाळांत झाली ना महिला म्हणलं 5 दिवस बाळपणाला दाखवायचं नाही असा नियम. बाजीच्या दिवशी, बाजी 5वीच्या दिवशी बाजीच्या खाली घ्यायचं ते आणि पांढऱ्या कपड्यानं झाकून ठेवायचं. ते जर उघडं राहिलं तर एकन व्हायचं असं आजीबाई म्हणायचं. हा, झाकून ठेवायचं आणि त्या बाळाच्या उशाला दिवा लावायचा कणकीचा आणि आजी म्हणायची सटवी येणार आहे. खरंय ते, त्याला 18 नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्ममृतीच्या सोळ्या हत्या नंबर 100 हत्या नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केलं म्हणजे. आता 15-20 वर्षापासून सटवी येत नाही, निबंध करून टाकले. कारण आता सगळ्या बाळा बाळातीन होते दवाखान्यात, तिथं औषध द्यावा असं सटवी येत नाही. महाज प्रश्न रावणाने विचारला होता सटवीला, का ग तू एवढ्या स्त्रिया बाळातीन झाल्या का पोरांच्या कपडा लिहिती मायापुरीच्या कपडावर काय लिहिलं? रावण आडबंगडी होता काय लिहिलं? सटवी म्हणली मायापुरीच्या कपडावर असं लिहिले तुझ्या घरी सगळं साफ करायला एवढा भांग्याचा पर्यटन द्यावा. तेवढा रांग नाही एवढी 12 रांग 5 वाजता हरिपा धरणार बरं. लोक बारीक जातात, बारीक बारीक करून येतात, पिशवी सगळ्याला काय नाही वाटत. पूर्वी माणसाला तंबाखू खायला गावात त्रास वाटायची, आता एवढ एवढी करते शिवारातच जाते. काय नाही भटना शरम नाही, आबरू नाही, बेशरम. कांदे काय गेला कोणी म्हटलं होते व्यापारी म्हणला 40 कांदे कसे गावात जाय तुम्हाला ड्रायव्हर पण धरतो परा. काय लोक लावतात ती मिठी लवकर याव म्हणून त्याच्यावरती शिकावाय आणि ती मिठी सप्तेच्या पण तिला दिली काय झालं त्याने लिंब पिळून खाली. आता काय करत माणसं ते धुंद झाली मला. आणि मग राव सटवीसाठी गेली त्याला मार नेलं नदीला, नदीला नेलं त्याच्या पायाचा तोडला अंका नियन दिलं त्याला पाण्यात टाकलं. पण देवता की त्या मारील कोणती गेलं भाऊ ज्या अडकलं नदीला एका झाडाला ते नदीला असा अडकलं नगरीचा नेमता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडला तो राजा तांबड्यात सापडला झालं राजा. राजा झाला तो पाया त्याच्या पायाचा आम टकवलं होतं राजा झाला. पूर्वी असं होतं पुरी नो बाप लग्न जमायचं आणि पुरगी हा म्हणायची असा नियम होता. आता बाप फक्त लोन्स मध्ये तुरापाळी तो हलकत जेव्हा जेव्हा लग्न जुनच 80% लग्न जवळजवळ जुळेलच आहे. फक्त आम्हाला आशीर्वाद द्यायला बी वाटत आहे काय सांगणार काय इंद्रीकर गेल्या का लागणार. आता मला त्याचं काय डोकं ओळखित मी बसलो मधी एकमेक कशी बोलत होती ती लोक नाही हुशार. एक म्हणला चौदावून तो थावरला गुलाब जाम आली शिरला इंद्रीचं लहान झाला लग्न झाला पडायचं काय नाही अंदाज येतो. तेवढे इंद्रीकरचं नाव पुकारलं आशीर्वाद द्या त्याला आता लोक काय त्याला सोडी द्या. आता हा लायकीचा उठला आता हा काय पोरीला आशीर्वाद द्यायचा की नाही तिसरा चौथा महिना असं काय बोल. फक्त खरं पाणी बोलायचं नाही असं नियम खरं वागायचं नाही. आणि त्याचा पाय अडकलं ते झालं ना दावाय रावणाचा दावाय झाला तो पर्या. मग ती रावणाने का सटवीला का ठरलं ना इकडे माही पोरगी भांग्याच्या पोराला जाणार होती ना राजाला दिली दावायचा पाय उच तोडलेला अंथा दिसला. मला गोष्ट नाही सांगायचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार असं म्हणजे काय म्हणा सोमवारी म्हणणं. आता मरायचं कसं मरून दाखवतो
शरीर थकलं, मरताना रक्त कमी होतो, माणसं खटाट पाडतात, आणि मग भेटायला येणाऱ्यांची गर्दी, आपली माणसं घालतो. एखाद्याच्या घरी माताला मिळाला मागा, पूर्वी लोक 10 दिवस भाकरी घेऊन जायचे, आता लोक इतके नाराज झाले, पहिल्या दिवशी भाकरी मिळतात 9 दिवस जास्त जातात. काही काही माणसं हॉस्पिटलमध्ये पेशंट भेटायला आहे ना, नुसतं बाहेर खात आणि त्याला भाकरी घेऊन गेलो ना, वाशाला जेवण जात नाही, आणि तुम्ही गावावर आले मग तू काय खात का? आणि मग लग्न झालं आणि तिथे पाय उचल मरणजी येणार देवा, आणि मरायला भेटा येणाऱ्यांची गर्दी सुरू झाली. आपण कमी बघ काही हे लईत तज्ञ त्याच्यात, या लईत तज्ञ बाया मराय माणसाची भेटायला गेली का एकदम पायाजवळ बसत नाही हुशार पुढे शिकलं पण बाया घातला होती म्हणते घालता. आता जवळजवळ दुसरी नाका तशा टाकाय कल्लावर, आता जेवढ्या कागद साय घ्यायचं तेवढ्या घ्या. तिसरी लय हुशार कानाची पाळी पाळी वाकली का पुरी ना बनून घ्या. मानवी चौथी म्हणती असं करा दूध द्या, इतकी हलकट लोक आहे मरताना सुद्धा प्युअर दूध देत नाही, फाट टाकून दूध देते. आणि ते म्हणतात असं खातात पण राहतो ते का खात नाही देत नाही, नुसतं असं पाहत राहतात पाहत राहताना त्याला एकानं मला किर्तन म्हणते ज्याच्या त्याच्यावर स्वर्गात जातो का, मी तुम्हाला सांगितलं असतं पण मी गेलो खाली निगेटिव्ह वाट का पॉझिटिव्ह वाट. आता फक्त महिला मंडळ उत्तर द्या, प्रेताजवळ घडणारी माणसं जीवाजवळ देतात का निर्जीवाजवळ राहतात? निर्जीवाजवळ फक्त का राहतात? माया आहे म्हणून. काही झालं तरी तो बाप आहे, काही झालं तर तो भाऊ आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी मामा आहे, म्हणून प्रेताजवळ निर्जीव राहतात. आता पुढचा जो भाग आहे आणि मग हे सगळं मायेचा तपास आहे. आणि जेव्हा माया बुते तेव्हा तुम्हाला